गुरुवारी नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांद्वारा स्मृतीस्थळ गौमूत्र आणि दुधाने स्वच्छ करण्यात आले असून या कार्यकर्त्यांचे विचार बुरसटलेले तालिबानी आहेत अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचे पुरेपूर प्रयत्न केले त्यांच्याच सत्तेत मांडीला मांडी लावून हे लोक बसले आहेत असेही फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटले. माझं मत असं आहे की ज्या लोकांनी हे केलं असेल त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. खरं म्हणजे ही अतिशय संकुचित मानसिकता आहे आणि एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार आहे. अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे. आणि काल आम्ही हा सवालही विचारला आहे की ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कोणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली असं सांगता हे कितपत योग्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही कृती अतिशय अयोग्य आहे. असं आहे की केंद्राच्या नावाने कावळी झालेले हे लोक आहेत, याचा केंद्राशी काही संबंध नाही आहे. ज्या वेळेस या संदर्भात न्यायालयाने एक निर्णय दिला आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये होतो, आम्ही त्या संदर्भात कायदा तयार केला. त्या कायद्यावर ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल असा एक रिपोर्ट देखील आम्ही त्या ठिकाणी तयार केला आणि तो सादर केला. आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी ही प्रलंबित आहे, त्यामुळे केंद्र सरकारचा याचा कुठलाही संबंध नाही आहे. हे जे वारंवार सांगितलं जात आहे की पाळीव प्राण्यांच्या यादीतनं बैलाला काढण्यात आलं, ते काही मोदीजींच्या काळात काढण्यात आलेलं नाही आहे, काँग्रेस सरकारच्या काळात काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आधारावर स्टे दिलेला नाही आहे. स्टे हा त्या ठिकाणी क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल या संदर्भात दिलेला तो स्थे आहे. त्यामुळे ही सगळी जी मंडळी आहेत यांना केवळ केंद्राकडे बोटं दाखवायची आहेत, स्वतः काही करायचं नाही आहे, लोकांना मूर्ख बनवायचं आहे आणि नाटकं करायची.